नमस्कार सगळ्यांना. आजच्या आपल्या ह्या ध्यान बैठकीला आज थोडस एक नवीन प्रकल्प म्हणून आपण सुरुवात करायचा ठरवलंय. ध्यानाच्या आधी थोडस काहीतरी कशाबद्दल तरी बोलायचं. हे सुचलं पण कसं, मध्ये मी एक पोस्ट केली होती आठवत असेल तर, थोडं ज्ञान आणि थोडं ध्यान. ध्यान आणि ज्ञान हे दोन मार्ग, उपनिषदात असं सांगितलेलं आहे की ध्यान आणि ज्ञान हे दोन मार्ग आहेत आपल्याला मोक्षाचे म्हणून सांगितलेत. पण मला असं वाटलं कुठलंही कशातही आपल्याला निपुण व्हायचं असेल तर हेच दोन मार्ग आहेत. म्हणजे अगदी प्रापंचिक आपल्याला यश हवं असेल तरी सुद्धा हेच दोन मार्ग आहेत. कारण कशाचं तरी ध्यान आपण प्रापंचात करतो. मुलं वाढवायची तर मुलांवरच ध्यान करतो. ध्यान तेच असतं ना, स्वयंपाक करायचा आहे, स्वयंपाकावरच ध्यान असतं आणि त्याचं ज्ञान पण मिळवतो. अगदी तांदूळ कितीला स्वस्तात कुठे मिळेल हे सगळं ज्ञान जी गृहिणी मिळवते आणि अतिशय ध्यानपूर्वक धारणापूर्वक स्वयंपाक करते तिचा स्वयंपाक छान होतो. त्यामुळे ज्ञान आणि ध्यान हे दोन्ही मार्ग कुठल्याही प्रपंचात असो किंवा मोक्ष मार्गात असो तेच उपयोगी आहेत आणि तेच आपल्याला करायला लागतात. म्हणून मला त्या दिवशी ते असं लिहिता लिहिता वाटलं की थोडे ज्ञान थोडे ध्यान असं आपण हे ध्यानाचे वर्ग आहेत हे असे आपण घ्यायला काय हरकत आहे. आणि मग तिथे काही गोष्टी सुचत गेल्या. आज बुधवार आहे, श्रावणातला बुधवार आहे आणि श्रावणात व्रत वैकल्य पूजा हे ते याचा सुरुवात करावी असं सांगितलंय की ते सिद्धी पटकन मिळते. कारण असं ती सिद्धी का बरं मिळत असेल असा मी विचार करत होते की श्रावणात केल्याने सिद्धी का मिळत असेल. तर असं लागलेच थोडस आयुर्वेदाचं विचाराला की हा जो महिना आहे आपल्या भारतापुरता तरी बोलायचं झालं तर हा वाताचा महिना आहे. वात अतिशय वाढतो आणि कफही वाढतो आणि अग्नी मंदावतो असा हा महिना आहे श्रावणातला. तर श्रावण महिन्यात जर तुम्ही काही सुरू करू शकलात आणि ते टिकवू शकलात श्रावणभर तर ते ज्ञान आणि ते ध्यान तुमचं कायमस्वरूपी टिकेल. म्हणजे ते खंड नाही पडणार, खंड पडण्याची शक्यता कमी आहे. कारण म्हणजे गाण्यामध्ये सुद्धा आम्ही असं म्हणतो की पहाटेची साधना करा, कारण पहाटेचा काळ हा कफाचा काळ असतो. तुम्ही जर कफात तारून घेऊ शकलात, म्हणजे कफ हे तम आहे ना, तमोगुण आहे तो संपूर्ण, तर तमोगुणात जर तुम्ही तारू शकलात आणि वात हा संपूर्ण रजगुण, वात आणि अग्निवात असे ते कॉम्बिनेशन आहे, तर ऍक्टिव्हिटी आहे अखंड, म्हणजे चांचल्य आहे संपूर्ण, त्या चांचल्यात जर तुम्ही स्थिर राहू शकलात तर मग बाकीच्या स्थिर वेळेला तुम्ही स्थिर राहूच शकणार आहात. चांचल्यात स्थिर राहणं म्हणून इथे आपल्या श्रावणात एवढी व्रत वैकल्य दिली असावीत असा माझा अंदाज आहे. की आपल्याला एवढं का सांगितलं, श्रावणाचं का एवढं महत्व सांगितलं, हे शिवाचं व्रत आहे असं सांगितलं. श्रावणातलं व्रत ते शिवापर्यंत पोचतं. म्हणजेच काय आहे, छोट्या छोट्या गोष्टीतनं जो आपल्याला मोक्ष मिळवायचा असतो, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष मिळवायला जाईल मोप काळ जाईल, मोप जन्म जातील असून, पण जे छोटे छोटे मोक्ष आपल्याला मिळवायचे आहेत, हा म्हणजे उदाहरणार्थ आता आपण सगळ्यात ते मोठ्या वयाच्या बायका आहोत की आपल्या मुलांच्या संसारात आपण लुडबुड न करणं म्हणजे संसारातून आपण मोक्ष मिळवला. आणि आनंदाने, म्हणजे दुःखाची कंपल्सरी वाला असतं ते आपण करतोच, त्याला काही इलाजच नसतो आपल्याकडे, पण असे छोटे छोटे मोक्ष आपण मिळायला शिकलं पाहिजे आनंदाने. आता नको ना, नको आपल्याला काही, आपल्याला हवं असेल तेव्हा जाऊ किचनमध्ये, पण प्रत्येक वेळेला आपणच घेतलं पाहिजे. किंवा मी म्हटलंय तसं झालं नाही तर राग येतो, चिडचिड होते, ह्याच्यातून आपण मोक्ष मिळवायला हवं. तर असं कुठेतरी ते ज्ञान आणि ध्यान असं आपण जर एकत्र त्याचा उपयोग केला आपल्या स्वतःच्या आयुष्यात, तसे त्या छोट्या छोट्या गोष्टीतनं आपल्याला मोक्ष मिळायला मदत होईल आणि आपलं जीवन आनंदी जाईल. आणि जे ब्रह्मांडात ते पिंडात, त्यामुळे जे वैश्विक नियम आहेत, हा म्हणजेच अध्यात्मातले जे नियम आहेत, जे मी म्हटलं की ध्यान
ज्ञान आणि ध्यान हे एकत्र करावं असं सांगितलं. तर एकत्र केल्याने त्या गोष्टी होतात. म्हणून मी आपण म्हटलं की आपले जे ध्यानाचे हे वर्ग होतात त्याच्यात थोडासा ज्ञानाचा भागही आपण ठेवूयात आणि जोडीला ध्यान घेऊ ते वेगळंच. तर असं आज मी ठरवलंय की आज बुधवार आहे म्हटलं, श्रावणातला बुधवार म्हणून बुध बृहस्पती पूजन करतात. तर थोडस बुधाचं महात्म्य आपल्या जीवनात काय आहे, बुधाचं महात्म्य. बुध म्हणजे मर्क्युरी ग्रह आहे तो, आणि असं आपल्याकडे सगळ्या पुराण कथांमध्ये वगैरे त्याला उत्पक्क दिले, पर्सॉनिफाय म्हणतो तसं, त्यांना पर्सॉनिफाय केलं म्हणजे जणू काही बुध नावाचा मुलगा आहे असं. आणि त्याचे वडील कोण तर बृहस्पती गुरु. आणि गुरु आणि बुध यांचं फारस पटत नाही बर का. कारण का तर बुध हा आपल्या आपण जे अनवरस पुत्र म्हणतो हा तसा बुध हा अफेअर मधून झालेला पुत्र आहे. अफेअर त्याची गुरुची जी बायको ती तारा. आता ताराचं कोणाशी अफेअर होत, गुरुचा जो स्टुडंट काय मी शब्द का विसरते शिष्य चंद्र, तर त्या चंद्राबरोबरच त्या ताराचं अफेअर झालं आणि त्याच्यातून त्यांना बुध हा पुत्र झाला. आणि मग ताराने बृहस्पतीला सोडून दिलं. मग कालांतराने ती तारा परत बृहस्पतीकडे गेली आणि मग त्या बुधाला, त्यामुळे मनापासून काही गुरुनी बृहस्पती बुधाला ऍक्सेप्ट केलेलं नाही कारण तो त्याचा काही त्याचा आवडता पुत्र नाही. आता ही स्टोरी आपण जर विचार केली तर इतकी छान स्टोरी आहे खरं म्हणजे ही. फक्त आपल्याला आपल्या प्रापंचिक गोष्टीतनं सांगितली की आपल्याला मजा येते, लक्षात राहते म्हणून प्रापंचिक गोष्टीतनं सांगायची, पण याच्यात फार गूढ अर्थ असा खूप छान लपलेला आहे. जे जो मला सुचला तो अजूनही काही अर्थ असतील याच्यात, पण मला जो सुचला तो अर्थ असा आहे की मला असं वाटलं गुरु म्हणजे गुरुचक्र आहे आपलं. हा गुरुचक्र आहे हे सुपर ह्युमन क्वालिटीज जे आपल्यात आहेत. हा म्हणजे मानवतेकडून देवत्वाकडे जाण्याच्या ज्या आपल्यात सुप्त क्वालिटीज आहेत, सुप्त गुण आहेत, ते जागे करण्याची जी क्षमता आहे ती गुरूंची आहे. म्हणजे आणि मग गुरूंचा शिष्य कोण आहे, चंद्र. कारण जो चंद्र आहे तोच कल्पना विलास करू शकतो. मी याव करीन, मी त्याव करीन, मी हे करीन, मी ते करीन, तोच आपल्याला इमोशनल लेवलला जाऊन म्हणजे तृप्त नाहीये, तृप्ती नाहीये म्हणून तो कशाच्या तरी मागे जाऊ शकतो चंद्र. म्हणजे हे जे आपल्यातले गुण आहेत, आपण अतृप्त असतो ना, तर ह्या जो आपल्यातला गुण आहे अतृप्ती आणि कल्पनाविलास इमोशन्स भावनेच्या पोटी जाणं, तर भावनेच्याच पोटी आपण शिकतो ही. म्हणजे कोणाचे तरी कॉम्पिटिशन असतं, अरे हिला ही शिकली, हिने एम ए केलं, मी का नाही, मी पण करते. इमोशन्स मग ते कामक्रोध मद मत्सर असे विकृत इमोशन्स असतील किंवा चांगले इमोशन्स पण असतील, नाही नाही माझ्या नवऱ्याने केलं ना मी पण करते, त्यांनी केलं ना त्याला साजायला नको का, मी पण. तर चांगलेही असतील कुठल्याही, पण इमोशनल लेवललाच आपण शिकतो. नाहीतर आपल्याला शिकायला कशाला शिकायचंय, आपण जर प्राण्यांची आपली जी क्षमता आहे ती घेऊनच आलेलो, त्या मेमरीज सुद्धा घेऊन आलो, त्या स्मृती. कारण आपले अनेक जन्म प्राणी जगतात गेलेले आहे, त्यामुळे नुसतं खाव पिव मजा करो ह्या क्षा आहेतच आपल्या, पण त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं असं वाटण्याची जी क्षमता आहे ती चंद्राची पहिली आहे. पण भरकटतो तो, कारण शेवटी मायेच्या जगतातच तो राहत असतो चंद्र. म्हणजेच काय, भ्रमात राहत असतो तो, प्रपंचात राहत असतो. प्रपंचात मोहबिह खूपच असतात. आणि ही जी गुरुची बायको तारा, आता तारा म्हणजे काय असा विचार करताना मी करत होते की आपल्याकडे एक संकल्पना अशी आहे की हे जे आज्ञाचक्र आहे
तिथे सूर्याचाही वास असतो, चंद्राचाही वास असतो आणि गुरुचाही वास असतो. म्हणजे तिथेच तिघांचं मिलन आहे ना. इथे सूर्य म्हणजे तारा आहे, ज्याच्याच ओढीनी सगळ्या गोष्टी घडू शकतात, ज्याच्या ऍक्टिव्हिटीनी, ज्याच्या अग्नीनी सगळ्या गोष्टी घडू शकतात. तर सूर्य चंद्र आणि गुरु असेच इथले ग्रहांच्या ह्या देवता आपल्या गुरुचक्रात आहेत, अशा त्रिवेणी देवता तिथे आहेत. तर तिथेच तो संगम होतो आणि मग त्या पण ते प्रापंचिक आहेत, मायेच्या मोहात अडकलेले आहेत. म्हणून मग त्यांना जो पुत्र होतो तो इडे पिंगलेतून खाली जातो. इडा पिंगल या प्रपंचात जातात आणि बहिर्गामी असतात. आणि गुरुला खरं म्हणजे आवडत नाही बहिर्गामी राहिलेलं, हा म्हणजे प्रापंचिक. गुरुला आवडत नाही प्रापंचिक गोष्टी मध्ये रमलेलं, त्याला मोक्ष हवाय गुरुला. पण ह्या त्रिवेणी संगमामुळे काय होतं, ते प्रापंचिकाकडे जातं आणि गुरु आपल्या स्वाधिष्ठानात जाऊन स्थिर होतो. स्वाधिष्ठानाची देवता उदय आहे. आपल्याकडे खूप छान सांगितलंय आणि हे आपलेच आपलंच स्वभाव वर्णन आहे. आपल्याच क्षमता तिथे सांगितलेल्या आहेत, बुधाची क्षमता जी आहे ती. किंवा आणि इथे आपलं इथे जलतत्व आहे, आपण म्हणतो ना स्वाधिष्ठानातलं जलतत्व आहे, म्हणजे प्रवाही आहे ते. आणि कुठे आहे प्रवाही? बहिरंगात प्रवाही आहे. त्यामुळे बुध हा बहिरंगात उपयोगी पडणारा अतिशय बुद्धिवादी, कारण गुरुची गुरुचं बुद्धीचं बळ घेतलेलं आहे त्याने. आणि तो सगळा पूर्ण इथपासून इथपर्यंत म्हणजे इथून पास होताना जे जे त्याला वाटेत लागले सगळे चक्र, त्या सगळ्या चक्रांचं त्यांनी गुण घेतलेत आणि तो इथे जाऊन स्थिर झालेला आहे. म्हणजे हे सगळे जो काही बिंदू असेल पडलेला तो आपल्या इथे जाऊन स्थिर आहे. त्यामुळे बुधाची पूजा करायची. मग बुध अशी देवता आपण इमॅजिन नाही करू शकत, म्हणून मग गणपतीची देवता करायची, पूजा करायची असं सांगितलं. बुधासाठी गणपतीची पूजा करा सांगितलं. तर गणपतीची पूजा पण हे सगळे माझे पण कल्पना विलास आहेत हा, असं मी काही कुठे वाचलंय वगैरे असं काही नाही. मला जे काही हे सगळं विचार करताना सुचलंय ते मी तुमच्याशी बोलतो. तर आता इथे मी म्हटलं तसं, हे जसं गुरु सूर्य आणि चंद्र ह्याचं एकत्र स्थान आहे, तसं हे शिवपार्वतीचं पण स्थान आहे. मग शिवपार्वतीचं मिलन झालं असा जर विचार केला तर त्यांचा जन्म गणपती, गणपती पृथ्वी तत्व आणि तो जाऊन खाली मूलाधारात स्थिर झाला. आणि मूलाधाराचे गुण असे आहेत की त्याच्या मूलाधारात आपल्याला माहितीये की कुंडलिनी शक्ती बसलेली आहे तिथे. सगळी परमशक्ती तिथे सुप्तावस्थेत आहे, त्याचं जागरण करायचंय आपल्याला. आणि बुधाचे जे गुण आहेत, वक्तृत्व हे ते सगळे, कम्युनिकेशन, हा पण गणांचा देवता आहे गणपती. म्हणजे ते त्याला एकमेकांना पूरक गुण आहेत ते. आणि हे म्हटलं तर दोघं शिवपार्वतीचेच पुत्र झाले ना इन अ वे. तर शिवपार्वती म्हणजे काय, तर अल्टिमेट आपल्याला जिथे फायनली जायचंय ती जागा. म्हणजे गुरुचक्रातून पुढे वरती सहस्रारापर्यंत पण जायचंय ना. तर अशी मला असं वाटलं की ह्या शक्ती आपण जाग्या करणं म्हणजे गुरु बृहस्पती पूजन करणं आहे. त्या दोघांचं काही एकमेकांबद्दल आपण प्रपंचात प्रापंचिक जी गोष्ट सांगितली तसं त्यांना एकमेकांना काही आवडत नाहीत एकमेक असं नाहीये, पण त्यांची दोघांची कार्य वेगळी आहेत. एकाचं बहिरंगातलं कार्य आहे तर एकाचं अंतरंगातलं. तर त्यांचं जेव्हा योग घडतो ते जेव्हा एकमेकांना ऍक्सेप्ट करतात, कुठे ऍक्सेप्ट करणार आहे? थर्ड चक्र. ऑपोजिटच जे काही आपण एकत्र येणं म्हणतो ते हृदय चक्रात होत. जे पॅराडॉक्सेस आहेत, जे द्वैत आहे त्याचं जे मिलन आहे, ते द्वैताचं मिलन हार्ट चक्रामध्ये होत. तर हार्ट चक्रावर आपण जर ते गुण आपण इथपर्यंत घेऊन आलो आणि म्हणजे मग बुधाचे गुण इथपर्यंत घेऊन आलो की गुरु गुरुचक्रातून जो काही प्रवाह येईल तोही इथे येईल आणि मग त्याची गती वृद्धिंगत होऊन, हा आणि आपण म्हणतो सरस्वती इथे वसली, परत सरस्वती कंदात पण वसली कारण ती ब्रह्माची
पुत्री पण आहे आणि ब्रह्माची बायको पण आहे. आपण हे मूलाधार म्हणतो ते ब्रह्मस्थान आहे तेही त्याचं आहे आणि मग सरस्वती. मग सरस्वती इथे बुधाच्या उपयोगी येते कम्युनिकेशन साठी की मी येते तुझ्या ह्याला आणि मग ती गळ्यातून बाहेर पडते. तर बुधाचं सगळं काम गळ्याचं आहे, लेफ्ट ब्रेनचं बुधाचं काम आहे, राईट ब्रेनचं गुरुचं काम. म्हणजे म्हणून म्हटलं ना बुध आणि गुरु ते एकमेकांना पूरक आहेत खरं सांगायचं तर. फक्त आपल्याकडे काय आहे प्रपंचामध्ये द्वैत, प्रपंच हा द्वैताचा असल्यामुळे आपण त्याला उगीच भांडण म्हणतो. पण माऊली खूप सुंदर उपमा देतात किंवा सगळे हे संत जण आहेत ते खूप छान उपमा देतात. तर विरुद्ध आहे हे बरोबर आहे हे, पण तुम्ही ते खेळ खेळू शकता, फुगडीचा खेळ खेळू शकता, म्हणजे त्याच्यातूनही तुम्ही खेळ मांडू शकता. म्हणजे विरुद्ध आहे म्हणूनच खेळता येतं, विरुद्ध नसेल तर खेळता नाही येत. आणि जेव्हा ते जे मिलन होतं आपण फुगडी हातात हात घालून दोघांचे हात हातात येतात आणि दोघांचं एक्सप्रेशन जे आहे ते चक्राकार एक्सप्रेशन होतं तेव्हा त्याच्यातून खूप म्हणजे आपण म्हणतो ना फुलत जातं ते. हा एका एक फुगडी घातली की आपल्याला माहिती आहे ऍक्च्युली आता आपण मंगळागौरीच्या ह्याच्यात वगैरे खेळतोय की फुगडीला सुरुवात केली की जी काही त्या खेळाला सुरुवात होते म्हणजे नेहमी फुगड्यांनीच सुरुवात होते असं तुम्ही लक्षात घ्या. बाकीचे खेळ तर नंतर येतात पण फुगडीनेच सुरुवात होते. आणि फक्त मंगळागौरी पुरती फुगडी मर्यादित नाहीये, फुगडी ही सगळीकडे. तुम्ही पुरुषांच्या ह्याच्यातनंही जाल तर पुरुषांच्या ह्याच्यातनं सुद्धा फुगड्या घातल्या जातात. बाकीचे खेळ एखाद्या वेळेला ते खेळणार नाही पण फुगड्या मात्र सर्वत्र आहेत. तर मला असं वाटतं की ते ही रूपक दिलेली आहेत. तर हे जे ऑपोजिट्स आहेत ते बुध आणि बृहस्पती गुरु हे पितापुत्र आहेत आणि अतिशय चांगले पितापुत्र आहेत. फक्त त्यांचं कार्य वेगळं आहे म्हणून ते एकमेकांपासून दूर आहे तेवढंच. कारण याने सांगितलं तुझं घरा घराच्या बाहेर कार्य आहे, माझं घरात आहे, त्यामुळे तू घराबाहेर पड, तू प्रपंचात या दुनियेत काय दुनियादारी करायची ते तू कर, मी मात्र अंतरंगातलं बघतो. तर त्या म्हणजे ते विरुद्ध म्हणजे भांडण नाहीये त्यांचं. आणि हे करताना थोडासा ज्योतिषाचा थोडासा अभ्यास असल्यामुळे असं पत्रिका बांधून बघितली म्हणजे डोळ्यासमोरच असते ती, की आपण म्हणतो जी मेष लग्नाची जी पत्रिका आहे ती आपण काळाची पत्रिका म्हणतो. म्हणजे तृतीय आणि षष्ठ स्थान म्हणजे तिसरं आणि सहावं स्थान आहे ते मिथुन आणि कन्या राशीचं आणि त्याच बुध हा अधिपती सांगितलेला आहे. बुधांची स्थान आहे बुधाची. तर तृतीय स्थान आहे ते साहसाचं स्थान आहे आणि बुध साहसी आहेच. त्या तो साहस घेऊनच आलेला आहे बुध, कम्युनिकेशन घेऊन आलेला आहे, हा एक्सप्रेशन घेऊन आलाय. साहस असल्याशिवाय तुम्ही बोलू नाही शकत. समोर तशी बोलायचं ना तर वादविवाद होतील ना, वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचं असेल तर बुध तुमचा चांगला हवा. हा म्हणजे बुध चांगला हवा म्हणजे काय, बुधाचे जे गुण आहेत सांगितलेले आपल्याकडे, आपल्याकडे सगळं तत्व आहेत ती अशी रूपकात्मक सांगितलेली आहेत. तर हे जे गुण आहेत ते आपण विकसित करणं अपेक्षित, बुधाचे गुण विकसित करणं अपेक्षित आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीत भाग घेत आणि साहस स्थान म्हटलेलं आहे तिसऱ्या स्थानात. कारण साहस असल्याशिवाय तुम्ही हे सगळं करूच शकणार नाही. तुम्ही स्टेजवर परफॉर्म करायचंय तर बुधाचे गुण असल्याशिवाय तुम्ही स्टेजवर नाही परफॉर्म करू शकणार. वाणी तुमची चांगली पाहिजे, शब्दसंपत्ती चांगली पाहिजे, अर्थात बुधाला सरस्वती मदत करत असते त्यामुळे वाणीसाठी सरस्वतीची मदत असते. कारण जिभेवरतीच असते जे फायनल टचेस ती द्यायचे ना त्याला ते सरस्वती देते. पण जी मुख्य वाणी बाहेर काढण्याची जी प्रक्रिया आहे मनात येणारी सगळी प्रक्रिया की आता मी बोलते हे वाटण्याची प्रक्रिया आहे, इथपर्यंत जिभेपर्यंत आल्यावर मग सरस्वती त्याला सगळे शब्द देते आणि ती आपल्या मुखातून बाहेर पडते जी वाणी. आणि त्याच्या बरोबर तीन आणि सहावं स्थान आहे ते कॉमर्सचं स्थान आहे, पैशाचं स्थान आहे. गंमत म्हणजे शत्रूचंही स्थान आहे,
रोगांचंही स्थान आहे. म्हणजे हे मी हे चार मुख्य सांगते, तसं बऱ्याच गोष्टींचं आहे ते. पण आता शत्रू आणि पैसा यांचा खूप जवळचा संबंध आहे ना. आपण म्हणतो ना, धनाढ्य लोक असतात त्याला शत्रू नाही, म्हणजे कमी होतात, किंवा त्याची शत्रूशी लढायची ताकद वाढते, धनाढ्यांची ताकद वाढते. किंवा त्यांना शत्रू नसतात. आपण म्हणतो ना, लक्ष्मीकडे लक्ष्मी जाते. म्हणजे आपल्या अवतीभोवती पण बरीच उदाहरणं आहेत की गरीब असताना कोणी विचारत नव्हतं, हातात पैसा खेळायला लागल्याबरोबर लोक त्यांना विचारायला लागली ना. हे ते सहाव्या स्थानाचं महत्व आहे की पैसा आला की शत्रू कमी होतात. म्हणजे मनाच्या लेवलला कमी होत असतील असं नाही, व्यावहारिक लेवल हे बुध प्रापंचिक लेवलला काम करतो. बुध मनाच्या विश्वास जात नाही, तो व्यावहारिक वास्तवादी जे आहे त्याच्यातच तो काम करतो. वास्तवात तुम्हाला जे इथे काम करायचं आहे ना, त्याच्यासाठी जो पैसा लागणार आहे तो मिळेल. शत्रूकडून सुद्धा तो पैसे काढतो बुध. एवढा बुध बाहेर आहे, बोलण्यातही बाहेर आहे ना, कारण असा यू काढून घेईल पैसे. असं ते शत्रूच स्थान आहे. आणि मी म्हटलं असं की नोकरांचं स्थान आहे. तर नोकऱ्यांचं स्थान आहे म्हणजे काय, तुम्हाला लागणारे जे रिसोर्सेस आहेत, पैसा हा ही एक रिसोर्स आहे ना, तर ते मिळवण्याची ताकद, ते मिळवण्याचे जे गुण आहेत ते तुमच्यात विकसित होण्याची क्षमता या सहाव्या स्थानात आहे. शत्रूला सामोरं जाण्याची ताकद, तयार होणं. कारण शत्रू तुम्हाला शत्रू तेव्हाच वाटतो जेव्हा तुमचं सामर्थ्य कमी पडतं. तुमचं सामर्थ्य जर शत्रूपेक्षा जास्त असेल तर तुम्ही म्हणता जाऊ दे, बच्चा आहे छोड द्या, जाऊ दे ना, तिला काय करायचं असेल ते करू दे. हा, कावळ्याच्या शपाने गाय मरत नाही का असं काहीतरी म्हणतात ना. आपण आपण दुर्लक्षित करतो, कारण खरंच आपण मोठे असतो त्या शत्रूपेक्षा. शत्रू छोटा असतो, आपण मोठे असतो, शत्रू असतातच. कारण हे द्वैताचं जग आहे म्हणजे शत्रू असणार ते. पण शत्रूच्या क्षमतेपेक्षा आपली क्षमता जेव्हा मोठी असेल तेव्हा आपल्याला त्याच शत्रूचं काही वाटणार नाही. आणि मग आपल्या भिमतीला सगळे रिसोर्सेस हजर होतील. असं हे तिसरं आणि सहावं बुधाचं स्थान. आणि बरोबर त्याच्या विरुद्ध, म्हणजे तिसऱ्याच्या विरुद्ध नववं आणि सहाव्याच्या विरुद्ध बारावं, ही गुरुची स्थानं आहेत. बरोबर ऑपोजिट आहे. आणि ते अंतरंगातलं काम करतात. म्हणजे जसं बारावं स्थान हे व्ययस्थान आहे. व्ययस्थान कशासाठी? प्रापंचिक गोष्टींसाठी व्ययस्थान. प्रपंचात, कारण गुरुला प्रपंच पिपंच काय आवडत नाही. गुरु म्हणतो मोक्ष, मोक्षासाठी तो उपयोगी पडेल तुम्हाला गुरु. तुम्ही प्रपंच प्रपंच खेळ खेळायला लागलात तर तो म्हणेल नाही उपयोगी, मी तुला, मी काही तुला मदत नाही करणार. व्यय होईल तुमचा, पैशाचा व्यय होईल. म्हणजे इकडे जमा झाली तिकडे खर्च झाला. सहाव्या स्थानात जमा झाली, बाराव्या स्थानात खर्च झाला. म्हणजे सगळं जाईल तुमचं, निघून जाईल. पण आपली आपली जर अंतरंगात आपला भाव जर स्थिर असेल तर जे काही जाईल ते तुम्हाला डबल देईल. म्हणजे इकडून गेलं ना की तिकडून अजून दुपटीने येईल. मग इथून परत तुम्ही द्यायला लागलात की इकडून दुपटीने येईल. म्हणजे असं ते व्यूहासारखं ती रचना आहे. आणि तसंच हे साहस तुम्ही केलं की इकडे नवव्या स्थानात सगळं प्रपंचातून थोडस पुढे जायला तिथे आपल्याला शिकवतात. जरा सामाजिक लेवलला जा, आता सामाजिक लेवलला काम करा. किंवा जे आपण म्हणतो ना ट्रॅव्हलिंगचं स्थान, काय म्हणायला मराठीत, प्रवासात. तर तिसरं स्थान हे आपले छोटे छोटे प्रवास, म्हणजे नोकरीसाठी लागणारे प्रवास, म्हणजे छोटे, चार दिवसाला, चार दिवसात जाऊन आलो, दहा दिवसात जाऊन आलो, म्हणजे स्थिर नाही. इथेच परत सारखे इथेच येणार परत. मग त्यातल्या त्यात आता इकडे तो मोठा प्रवास घडवणार जास्त. आणि बाराव्या स्थानात तर गुरु तुम्हाला दूरदर्शी घेऊन जाणार. इथून दूर
तुमच्या घरापासून दूर घेऊन जाणार. आधी नवव्या स्थानात तो सुरुवात करेल तुम्हाला जरा बाहेर घेऊन जायला, वानप्रस्थाश्रमाला सुरुवात करेल. आणि असे ते बुध गुरु इतके कॉम्बिनेशन मध्ये छान काम करतात. आणि चंद्र कसा आहे, तो त्याचं स्थान चौथ्या घरातलं स्थान आहे त्याचं, चंद्राचं, सूर्याचं पाचव्यात. म्हणजे बुधाच्या मध्येच आहेत हे दोन, बुधाची ही दोन स्थानं आणि त्याच्यामध्ये चंद्र सूर्य आहेत. म्हणजे मला असं वाटतं की ही जी आपले सगळं शरीर आहे, ते सगळं शरीर ह्या बुध बृहस्पती पूजनात सामावलेलं आहे अक्षरशः. कारण आपण एकाची पूजा केली की त्याच्या ऑपोजिटला आपण पूजा करतोच, डायरेक्टली नाही इनडायरेक्टली आपण तेच करत असतो. तर आता ते बुध बृहस्पती पूजन, वाणीची पूजा तुम्ही करा, म्हणजे त्याची वृद्धी करा. म्हणजे ज्यांना ऍक्च्युअली आपल्या ट्रेडिशनल जी सांगितलेली आहे तशी पूजा करायची असेल तशी त्याने करावी, पण नाहीतर आपण वेगळ्या पद्धतीने आज ही पूजा करू शकतो. म्हणजे वाणी संबंधी, म्हणून मी म्हटलं की आज वाणी संबंधी काहीतरी करावं असं मला वाटलं. हेच आपलं बुधाचं पूजन हेच आहे की वाणी संबंधी आपण काहीतरी आज सुरू करावं, आणि ते थोडस व्रतस्थ होऊन सुरू करावं की आपण हे चालू ठेवूया अशा ह्याने. तर असं काहीतरी आपण करावं, काहीतरी वाचन करावं. आणि बुध आणि बृहस्पती पण आहे ना, त्यामुळे धार्मिक ग्रंथांचं वाचन करावं. किंवा कुठलंही आपल्याला बुद्धिवर्धन होईल असं वाचन करावं आणि त्याचं ध्यान करावं, म्हणजे मग ते आपल्यात समाविष्ट होईल, आपल्यात बदल घडायला लागेल. आणि अशा पद्धतीने आपण बुध बृहस्पती पूजन श्रावणात सुरुवात करायची. आणि श्रावणात जर आपण टिकवू शकलो दर बुधवारी हे करायला, किंबहुना रोजच करायचं आहे पण तरी बुधवारी तरी कमीत कमी असं, म्हणजे प्रत्येक आठवड्यातल्या प्रत्येक वाराला काहीतरी वेगवेगळं सांगितलंय ना करायला, तसं ह्या वाराला हे करा, ह्या वाराला हे करा, म्हणजे इट कव्हर्स द होल. प्रपंचात येणाऱ्या आणि अंतरंगात येणाऱ्या सगळ्या गोष्टी ते कव्हर करत एक आठवडा. म्हणजे एक आठवड्यानंतर पुन्हा ते रिपीट करायचं, म्हणजे तोच पण आपल्याला मनाला कंटाळा येतो ना सारखं तेच तेच करून, पण आपल्याला बदल हवा असतो. मग प्रत्येक वाराला आपल्याला बदल दिलेला आहे, पण आपल्याला त्या पुन्हा तेच करायचं असेल तर करायला हरकत काहीच नाही. तर असं आपण काहीतरी करावं, बुध बृहस्पती पूजन आपण नवीन पद्धतीने काहीतरी करायला सुरुवात करावी. लहानपणापासून मी बघत आले त्या चित्रात, बुध आणि बृहस्पती आणि हे ते, पण मी कधीच त्या बुध बृहस्पती अट्रॅक्ट झाले नाही. मी म्हणते हे काय काय करायचं त्याची पूजा वगैरे, म्हणजे काय करायचं. कारण मला ह्या ज्या गोष्टी बिष्टी असतात ना, मला तेव्हा लहान असताना मला कधी त्याचं आकलन झालं नाही आणि आवडल्याही नाही. आणि असं ही रूपक असतील वगैरे असं तेव्हा कधी कोणी सांगितलं नाही, आणि मग त्याच्यामुळे ते आवडायचं नाही की असं कसं असेल, असं कधी असतं का, असं कधी कोणी मेलेलं जिवंत होतं का वगैरे कथातनं ह्या गोष्टी खूप सांगितलेल्या आहेत ना, असं थोडीच होतं. आणि असं तर ते येऊन मला कधी त्या कथा आवडल्या नाहीत, आपल्या पुराणात किंवा ह्या व्रतांच्या ज्या कथा असतात वगैरे त्या कधीच आवडल्या नाहीत. पण जेव्हा आता हे तत्वज्ञानाचा अभ्यास करायला सुरुवात केली तर तेव्हा असं लक्षात आलं, बापरे ह्या कथातनं अख्खं तत्वज्ञानच सांगितलेलं आहे, दुसरं काहीच नाही सांगितलेलं. ज्योतिषशास्त्रात अख्खं तत्वज्ञानच सांगितलेलं आहे, सूर्य असा आहे, चंद्र असा आहे, हे साडेसाती तास होईल, तामुक, हे सगळं तत्वज्ञान सांगितलंय की कधी काय होईल, कर्म सिद्धांत सांगितलाय त्याच्यात, सगळं तेच सांगितलंय. म्हणजे दुसरं काही कुठे सांगितलंच नाही आपल्या याच्यामध्ये. तुम्ही कसं जगा, कसं छान जगा, प्रपंचात जगायचं असेल तर कसं जगा, म्हणजे तुमच्या हातून कमीत कमी चुका होतील, कमीत कमी चुकीचे संस्कार तुमच्या संचितात वाईट भर पडणार नाही याची तुम्हीच खबरदारी घ्यायची. तर हे आपल्याकडे इतकं छान सांगितलंय. आणि श्रावण महिन्यात ह्या गोष्टींना जर आपण सुरुवात केली तर त्याचं फळ आपल्याला जास्त चांगलं मिळतं. त्याचं मी मगाशी सांगितलं तसं की कफाच्या ह्याच्यात जर आपण टिकून धरू शकलो आणि ऍक्टिव्ह राहू शकलो, कफ प्रधान असताना आणि वात प्रधान असताना, वाताप्रधान असताना ऍक्टिव्ह राहता येईल पण स्थिर नाही राहता येणार. तर तुम्ही सातत्याने जर वात प्रधान असताना सातत्याने करू शकलात, म्हणजे स्थिरतेने करू शकलात,
तर तुम्हाला इतर कुठल्याही याच्यात करता येईल. कफप्रधान असताना तुम्ही ऍक्टिव्हिटी करू शकलात तर तुम्हाला इतरही करायला सोपं जाईल. म्हणून हा श्रावण महिना खूप मला पहिल्यांदा मी एवढा विचार केला आणि तुमच्या सगळ्यांना धन्यवाद, कारण तुमच्यामुळे मी हा विचार केला. कारण आज असं काहीतरी बोलावं करावं असं वाटलं म्हणून त्याच्या माईक घ्या चालू केलं. काही विशेष नाही. नवीन कपड्यांची घडी बुधवारी ठेवायची आणि मुलीला सासरी नाही पाठवायचं बुधवारी, आणि त्यात काय की बुधवारी केलेल्या गोष्टी रिपीट होतात. मग आज बुधवारी साडीची घडी मोडली म्हणजे भरपूर साड्या, आणि मग बुधवारी मुलीला पाठवलं तर मग ती सासरी गायचं लवकर येणार नाही म्हणून पाठवायचं. तर मग बुधाचा हा पण एक ऐकलेला आहे की बुध आणि गुरु दोघं नपुसक आहेत. नपुसक वारी तुम्ही सासरी पाठवू नका नांदायला तिला. प्रापंचिक गोष्टींसाठी हा म्हणजे व्यवहारासाठी चांगलं आहे, पण प्रपंच वाढणं प्रपंचातलं एक कारण वृक्ष आहे, बुध वृक्ष आहे, तर त्यामुळे वृक्ष गोष्टी करण्या होतील असं काही बुधवारी करू नका. नाहीतर तुम्ही त्याची म्हणजे त्यामुळे अभ्यास करायला हरकत नाही, कारण अभ्यासात भावना नको आहेत ना. बुध भावना प्रधान नाही आहे, बुध भावनांना चाट मारतो आणि गुरुही चाट मारतो. गुरु ही भावनांच्या विरुद्ध आहे, त्यामुळे भावना जाशील बुद्धी तर येशील कधी. बुधवारला गेली लवकर येणार म्हणजे ही पद्धत आहे सगळीकडे की नवीन काही करायचं तर ते शक्यतोवर बुधवारी कर. म्हणजे मग हा त्या ग्रहाचा हा पण काही भाग आहे का तू जास्त देतो बुध हा ग्रह. नाही आता सांगितलं गेलं अनेक गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने, पण बुधवारी करू नका हे सांगायचं. कळलं? मुलीला पाठवणं बुधवारी नाही, बाकी सगळ्या चांगल्या गोष्टी करा. पण काय नवीन घालणं चूल घालायची. जिथे भावना नाहीत लागणार नाही अशा गोष्टी बुधवारी करायला हरकत नाही. जिथे भावनांचा संबंध आहे त्या गोष्टी बुधवारी करू नका, कारण बुध तुम्हाला साथ नाही देणार, नाही तर तुम्हाला जास्त श्रम पडतील ते करायला. म्हणजे येणार नाही असं नाही काही ना, कारण बाकी तर आपली पण स्वतःची एक कुंडली असतेच की तर त्याच्यामुळे आपल्या कुंडलीत एखाद्या वेळेला बुधवार चांगला असेल आपल्याला माहिती नाही, ते सगळं डिटेल बघायला लागेल. आणि एक सार्वजनिक लेवलला बुधवार हा नपुसक वार आहे, त्यामुळे बुधवारी तुम्ही भावनेच्या गोष्टी नका करू, व्यवहाराच्या गोष्टी करा. काहीतरी साईन करायचंय, कॉन्ट्रॅक्ट साईन करायचंय, करा बिनधास, कारण तो व्यवहाराचाच आहे. कॉमर्सची देवता आहे ती. जिथे व्यवहारामध्ये भावना येत नाहीत, भावना आणि व्यवहार तुम्हाला सेपरेट ठेवायला लागतात, तरच तुम्हाला छान व्यवहार करता येतो. त्यामुळे बुधाकडे भावना नाही, तसंच गुरुकडेही भावना नाही, कारण त्याला अंतरंगात उच्च ह्याला न्यायचं आहे. तर तुम्ही भावनातच अडकलात तर वरती जाणार कसे. त्यामुळे गुरुवारी आपण तरी सगळ्या गोष्टी नवीन नवीन प्रापंचिक आणि दोन्ही सुरू करतो, कारण गुरु हा तुम्हाला सगळ्या गोष्टींना सहाय्य करतो, कारण तसा तो प्रेमळ आहे गुरु. तो तुम्हाला बांधून नाही ठेवणार, पण तुम्ही मागितलं तर तुम्हाला देणार नाही असं तो करणार. बुध म्हणाल काय, हा काय हे मला नाही पसंत, नाही देणार. तसं गुरु नाही करणार. तुम्ही जर मागितलं प्लीज प्लीज द्या ना, प्लीज मला हवाय, बुध पागळून दे, गुरु पागळून देईल. बुध नाही देणार, बुध म्हणणार नाही मला काही ते काही मला पटलेलं नाहीये, तू तुझ्या वाटेला जा मी माझ्या वाटेला जातो, म्हणजे तो तुमच्यात अडकणारही नाही. पण गुरु मात्र अडकेल, पण गुरुचं कार्य
तुम्हाला मूलाधारापासून इथपर्यंत न्यायचं आहे, म्हणजे बहिरंगातून अंतरंगात न्यायचं हे त्याचं गुरुचं कार्य आहे ना. तुम्ही बहिरंगात आहात हे त्याला माहिती आहे, तुम्ही इथे अडकलेला आहात संसारात हे त्याला माहिती आहे, तर इथून तुम्हाला बाहेर काढायचं आहे तर थोडंसं ऐकायला लागतं ना मुलांचं, बरं घे बाबा कॅडबरी देते हा आता, पण मग नंतर अभ्यास करशील ना, हो हो करीन करीन, हा मग असं आपल्याकडून ते करून घेतात. त्यामुळे गुरुवारी आपल्याला अलाउड आहे ह्या सगळ्या गोष्टी करणं, पण बुधवारी नाही. तुम्ही तो मुद्दा सांगितला तो बरोबर आहे, कोरा कपडा हो, पण व्यावहारिक जे असेल ते व्यावहारिक, तो देतो खूप भरभरून देईल पण व्यावहारिक त्याच्याकडे भावना नाही. गुरु हा मला मराठी का नाही शब्द आठवत येतात, इनर प्लॅनेट आहे, काय म्हणायचं इनर प्लॅनेट म्हणजे बुध हा इनर प्लॅनेट आहे, अंतर्ग्रह बुध हा अंतर्ग्रह आहे, त्यामुळे तो प्रपंचासाठी उपयोगी ग्रह आहे. शुक्र पण अतिशय महत्वाचे आहे. आता तुम्ही म्हणाल्यावर मला असं वाटलं की आता आपण आता अंतर्ग्रह आणि बहिर्ग्रहाबद्दल बोललो तर अशी जाणीव झाली की आपण हे बुध हा इथे कुंडलिनी शक्तीच्या जवळ म्हणजे पृथ्वी तत्वात आहे असं, म्हणजे भौगोलिक दृष्ट्या सुद्धा त्यांची रचना ही तशीच आहे. आणि म्हणूनच भौगोलिक रचना त्यांची अशी आहे की तो अंतर्ग्रह आहे, म्हणजे तो तारा जो सूर्य आहे त्याच्या जवळ आहे, आणि शुक्र पण आणि चंद्र आणि सूर्याच्या ग्रहणाच्या काळात बुध दिसतो. ग्रहण काळात दिसणाऱ्या ग्रहांपैकी बुध दिसतो, त्याचा जन्म ग्रहण काळात होतो. म्हणजे सूर्य आणि चंद्र एकत्र झाले की म्हणजे तारा आणि चंद्र एकत्र झाले की त्याचा जन्म होतो, त्यावेळेला दिसतो करतो आणि तो खूप छान दिसतो तेव्हा. आणि त्यामुळे बुधाचं महात्म्य ग्रहण काळात महत्वाचं आहे. बुध ग्रह की तो तुम्हाला दर्शन देतो ग्रहण काळात, त्यामुळे भौगोलिक सुद्धा त्यातला हे आहे ऍस्ट्रॉनॉमिकल. आणि गुरु दूर आहे ना, आणि पृथ्वी पण जवळजवळ म्हणजे बुध शुक्र आणि आपली पृथ्वी. आणि म्हणजे कथेमध्ये ना, मला आता तुझे म्हटल्यावर आठवलं, कथेमध्ये असं पण आहे की जेव्हा बुधाचं आणि गुरुचं भांडण होतं, युद्ध होतं त्यांचं, मग त्या युद्धात शुक्र सहाय्य करतो त्यांना. आता शुक्रच आहे ना मध्ये, त्यामुळे शुक्रच सहाय्य करणार, कारण त्याच्यातून पास झाल्याशिवाय या किरणांपर्यंत पोहोचूच शकणार नाही. आणि गुरु हा आज्ञाचक्रातून मूलाधार पर्यंत फिरू शकतो तो, पण आपल्या शिष्याला घेऊन जायचंय आश्रमात तर त्याला आधी यायला लागेल ना, ये तो नुसता बोलवून नाही घेणार, तो जाईल तिथे त्याला बाबा तुपा करून घेऊन येईल. त्यामुळे गुरु सगळीकडे हिंडतात, आपण म्हणतो ना नारद मुनी आहेत, तर त्यांना कुठल्या तिन्ही जगतात कधीही प्रवेश असतो, परवानगी मागायची गरज नाही, असं ते खूप छान छान सांगितलेलं आहे खरं आपल्याकडे. परवानगी, गुरूंना परवानगी घ्यायची गरज नाहीये की मी मुलाधरात येऊ का पाताळात येऊ का, बिना परवानगीने ते पाताळात जाऊ शकतात आणि तिथून उचलून आपल्या शिष्याला घेऊन येऊ शकतात, त्यांना काही प्रॉब्लेम नाही. तर तो गुरुचे किरणच आहे ते येतात पर्यंत. आणि अजून पण खूप काय काय ते मी असं काय काय वाचत होते ना, म्हणजे आता नाही रिसेंटली वाचलं, पण पूर्वी जेव्हा ज्योतिषशास्त्र शिकत होते तेव्हा जेव्हा वाचलेलं आहे ना हे ऍस्ट्रॉनॉमिकल सुद्धा, ते ऍस्ट्रॉनॉमिकल जे त्यांचे योग आहेत, म्हणजे प्युअरली जे ऍस्ट्रॉनॉमी सायन्स म्हणतात ते,
आणि आपलं जे ज्योतिषशास्त्रातली ॲस्ट्रॉनॉमी आपण म्हणतो ते त्याचे इतके सुंदर योग दिसतात तिथे की त्या ह्याच्या ह्या ग्रहावर कुठले गॅसेस आहेत काय आहेत आणि तसा स्वभाव त्या गॅसेसचा जो स्वभाव आहे तो त्या ग्रहाचा स्वभाव मानला गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली होत असतो. असं आहे तर आपण एक छान ध्यान करूया तसा शॉर्ट ध्यान करूया आपण बुद्धाचा आणि गुरुंचा असा मंत्र म्हणूयात. बुद्धाचा मंत्र आहे तो बंद कर. बुद्धाचा मंत्र आहे द्र ब्र ब्र हा तर ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः हा बुधाचा मंत्र आहे. लक्षात राहील ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः. आणि गुरुंचा मंत्र आहे ग्र ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमः. तर ग चा उच्चार करताना कंठातून यावा इथून ये. आता हे बोलता बोलता लक्षात येत आहे कंठापासून इथपर्यंत सगळं व्यापतात बुध आणि गुरु एकत्र त्यांचा जर जप केला तर कंठापासून इथपर्यंत सगळे मुखातल्या सगळ्या गोष्टी ते व्यापतात. तर आपापल्या ह्यानी करू पाठोपाठ घ्या किंवा तुम्हाला जसं आतून उत्स्फूर्त सुचेल तसं घ्या. सॉफ्टली म्हणायचंय मंत्र हा म्हटलं तर लाऊड म्हणायचंय आपल्याला ऐकू येईल असा गळ्यातून कंठातून उच्चार करायचाय. त्याच्यामुळे व्होकल कॉर्ड्स आपल्या ऍक्टिव्ह राहिल्या पाहिजेत पण अगदी खूप सगळ्यांना डिस्टर्ब होईल असं नाही कारण प्रत्येक जण थोडस वेगवेगळ्या लयीत वेगवेगळ्या सुरात करणार ना आपला आपला आपण करणार मंत्र तर त्यामुळे दुसऱ्याला डिस्टर्ब होईल एवढ्या मोठ्यानेही नाही करायचं पण तरी गळ्यातून उच्चार यावा इतपत. ब्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः आणि ग्राम ग्रीम ग्रौम सह गुरवे नमः. आणि तो भाव तिथे येऊ देत आता आपण जो काय सगळं बोललो बुधाचे गुण आणि गुरुंचे गुण मी तेच सांगते तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं म्हणा असं काही नियम नाहीये त्याला. मी सहसा तीन वेळेला एक म्हणायचा तीन वेळेला दुसरा म्हणायचा पण अगदी पहिल्या वेळेला आपल्याला ते कळत नाही मग दुसऱ्यांदा आपण थोडे स्थिर होतो आणि मग तिसऱ्यांदा खरा म्हणतो मग असं आपण 11 वेळेला एक म्हणून मग पुन्हा 11 वेळेला असं म्हणू आपण ते 5 ते 10 मिनिटं मंत्र म्हणूयात आणि मग आनापान सती आपण जे ध्यान करतो तसं 1-5 मिनिटं डोळे मिटून घ्या जाणीव श्वासावर आपले जे काही इच्छा असतील प्रापंचिक असतील पारमार्थिक असतील इच्छा आहेत त्या इच्छा बोलून दाखवायचे. बुधाची देवता गणपती आहे आणि गुरुंची देवता दत्त आहे. त्या देवतांना आवाहन करायचं गुरुच्या साठी शिवाचंही आवाहन करू शकतो आपण शिवशक्तीचं. आणि ह्या देवतांना सांगायचंय की माझे हे गुण सगळे आपण विकसित करावे मी त्यासाठी मंत्र म्हणते. तुमचे गुरुंचे गुण आणि बुधाचे गुण माझ्यातले विकसित व्हावे. बुद्धाच्या आधिपत्यात येणारे सर्व गुण आणि गुरुंच्या आधिपत्यात येणारे फ्रॉम ह्युमन टू सुपर ह्युमन येण्याचे गुण गुरुंच्यात आहेत आणि बुधाला ह्युमन करतो असे गुण बुधात आहेत. सगळी ह्युमन संपत्ती जी आहे ती सगळी बुध देतो आणि सुपर ह्युमनची संपत्ती गुरु देतो. आणि आता बुध आणि गुरुंचे मंत्र आपण म्हणायचे. साधारण 5-6 मिनिटं दोन्हीचे मंत्र म्हणा. ग्राम ब्रीम ब्रौम सह बुधाय नमः. ग्राम ब्रीम ब्रौम सह गुरवे नमः.
कंठातून उच्चार येऊ देत. कंठ हे आपलं कर्मेंद्रिय आहे, प्रथम कर्मेंद्रिय. आवाज स्वतःला ऐकवला पाहिजे. मंत्र म्हणताना त्या व्हायब्रेशन कडे जाणीव असू देत. ते त्या व्हायब्रेशन ते गुण जागे करणार आहेत, सुप्त गुण जागे करणार आहेत. आपल्या संपूर्ण शरीरात त्या व्हायब्रेशन स्थित आहेत. प्रत्येक मंत्र सलग 11 वेळेला म्हणा, सलग 3 वेळेला म्हणा, तुम्हाला जसं भावेल तसं. पण दोन्ही म्हणा मंत्र, बुध आणि गुरु. बुध बृहस्पती पूजन, आपल्या शरीरात असलेल्या बुधाचं, आपल्या शरीरात असलेल्या बृहस्पतींच, गुरुंच पूजन, त्यांना जाग करायचं आहे, ऍक्टिव्ह करायचं आहे. कंठातून उच्चार येऊ देत, आवाज येऊ देत. विस्परिंग नकोय. कंठ मला हल्लेला दिसू देत. व्होकल कॉर्ड हल्ल्या पाहिजेत. युज युअर व्होकल कॉर्ड. इनर अवेअरनेस, आंतरिक स्पंदनांची जाणीव. आपण मंत्र म्हणतोय ब्राम ब्रीम ब्रम सह बुधवे नमः. ग्राम ब्रीम ब्रम सह गुरवे नमः. गुरुचा उच्चार कंठा कंठ उच्चार येऊ देत. गुरुचा सावकाश केला तरी चालणार आहे. मुखामधले व्हायब्रेशन आहेत, स्पंदन आहे, त्याची जाणीव. आणि संपूर्ण शरीरात ही स्पंदन प्रवाहित होत आहेत, त्याची जाणीव. आपल्या शत्रूला सामोरं जाण्याची ताकद, बळ, सामर्थ्य आपल्याला बुध देतो. प्रकर्षणी करा. अजून एखाद मिनिट करायचं आहे. कंठातून आवाज येऊ दे. त्या स्पंदनांची जाणीव असू दे. विशेषत मुखात, कानात. आणि हे स्पंदन हृदयात पोचतील, पोटात पोचतील, पायापर्यंत पोचतील, त्याची जाणीव. मेंदूत पोचतील. गुरु चक्रापर्यंत जाऊ देत. आणि बुधाच्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत जाऊ देत. मूलाधारापर्यंत जाऊ देत. हे स्पंदन प्रवाहित करायचे आपण.
चंद्राचं अजून एक स्थान आहे सोमचक्र, हे आज्ञाचक्राच्या वरती आहे. शिवाने आपल्या जटेत चंद्र धारण केलेला आहे, त्याला प्रोटेक्शन दिलेलं आहे चंद्राला. कारण चंद्राकडून काही प्रापंचिक चुका होती असतील, पण तो अतिशय प्रेमळ आहे त्यात शंका नाही. ममत्व भरलेलं आहे त्याच्यात चंद्रामध्ये. चंद्र अतिशय सुखद आहे, लोभ कसा आहे. बुध आणि बृहस्पती त्यांचा ध्यानातून आणि ज्ञानातून केलेलं पूजन. अजून एक मिनिट देते, खूप इंटेन्स करा, जागरण होऊ दे, त्या गुणांचं जागरण होऊ दे, खूप इंटेन्सली करा. पायापर्यंत जाऊ देत ती स्पंदन. एक कंठ्य उच्चार आहे, ग्राम ग्रीम ग्रौम हा कंठ्य उच्चार आहे. ग्राम प्रेम ब्रह्म ओष्ठ उच्चार आहे. ओठापासून कंठापर्यंत संपूर्ण राज्य त्यांचं आहे. अर्थात अंतरंग ते बहिरंग संपूर्ण राज्य. जे जे रिसोर्सेस लागतात आपल्याला ते सगळे जागे करायचे. गुरु त्याच रक्षण करते. गुरु आपल्या गुणांची वृद्धी करतील आणि रक्षणही करतील याची खात्री बाळगा. गणपती आणि दत्तगुरु इथे आहेत, आपली साधना बघतायत आणि अतिशय प्रसन्न झालेत. आणि आता उच्चारण थांबवायला हरकत नाही. जस्ट ऑब्झर्व, साक्षी भावाने शरीरात खूप बदल घडलेत. साक्षी भावाने शरीराकडे त्या बदलांकडे बघायचंय. एवढे मंत्र म्हटल्यानंतर आपल्या शरीरात काहीतरी दुरुस्ती कार्य सुरू झालंय.
जस्ट ऑब्झर्व, सुपरविजन करायचे आपण, साक्षी भावाने बघायचंय देहाकडे काय चाललंय, कुठले पॅटर्न्स बदलतायत, काय विकसित होत आहे, जस्ट ऑब्झर्व. प्राणाची खूप हालचाल चालली आहे त्याची जाणीव. देह धारणा आणि प्राण धारणा, फिजिकल सेन्सेशन्स, डोक्यापासून पायापर्यंत एकेका अवयव आकडे बघायचंय, काय बदल झाले असतील तिथे किंवा होत आहेत, फक्त साक्षी भावाने बघायचंय. करायचं काहीच नाही, फक्त साक्षी भावाने दृष्टी टाकायची. मध्येच मन इकडे तिकडे गेलं तर पुन्हा त्याला श्वासावर आणायचं, शरीराकडे आणायचं आणि साक्षी भावाने मनाकडेही बघायचं. आपले गुरुजन इथे आहेत उपस्थित त्याची जाणीव. ऑब्झर्व देअर प्रेझेन्स. आपले गुरुजन इथेच आहेत, गणपती आहेत, दत्त महाराज आहेत. आपल्या हातात जे करणं होतं ते आपण केलं, आता उरलेलं हे मास्टर्स आहेत, हे गुरुजन आहेत, त्या देवता आहेत, ते उरलेलं करतील. त्यांची कृपा झाल्याशिवाय कार्य पूर्णत्वाला जात. तर साक्षी भावाने बघायचं, ते जे काय करतायत ते करू द्यायचंय त्यांना, आपण मध्ये लुडबुडायचं. ओनली साक्षी भाव. शरीर अंतर्गत ते बरेच बदल करतायत आपल्या शरीराच्या आतमध्ये, डीएनए लेव्हलला. आता पुन्हा वर्तमानात येण्यासाठी
श्वासावर दीर्घ श्वसनाचे दोन तीन आवर्तन करायचे. पोट भरून श्वास घ्यायचा, सोडायचा. थोडी हातापायांची हालचाल, मानेची हालचाल. देवी देवतांना, गणपती, दत्तगुरु यांना मनापासून नमस्कार करायचा आहे. त्यांचे आशीर्वाद घ्यायचे ही साधना सुफळ संपूर्ण होण्यासाठी. बुध बृहस्पती यांचे आशीर्वाद घ्यायचे. दुनियात एकमेकांवर तोडायचे. हाताच्या घर्षणाची ऊब जी आहे ती प्रथम डोळ्यांना, मग कानाला, गळ्याला, नाभीस्थानी आणि संपूर्ण अंगावरून हात फिरवायचे. हरिओम हरिओम. Thank you.